व्हीलचेअरच्या मदतीनं फिरणारी ही रागिणी रस्त्यावर मुकाट फिरणाऱ्या कुत्र्याला हे नवं नाव मिळालंय आणि जगण्याची नवी उमेदही. ही कुत्री 6 महिन्यांच्या उपचारानंतर खेळायला लागली आहे. हे शक्य झालंय औरंगाबाद मधल्या 3 मित्रांमुळे. ही कुत्री रस्ता ओलांडत होती त्यावेळी ट्रक खाली आली आणि तिचे 2 पाय निकामी झाले. रस्त्याच्या कडेला ती विहुळत पडली होती. आशिष जोशी, आदिनाथ बलाढे आणि चिन्मय दिवेकर या 3 मित्रांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिचा जीव वाचला पण तिला चालताही येत नव्हतं. मग या 3 जणांनी मिळून तिची काळजी घेतली, तिच्यावर पुढचे आवश्यक ते उपचार केले. तिला एक जवळपास 6 महिने लागले पूर्ण अंगावरच्या जखमा भरून त्या ट्रॉमा मधून बाहेर यायला, पण अजूनही ती फिजिकली गाडीला प्रचंड घाबरते. काही दिवसांनी रागिणीला थोडं चालता येऊ लागलं, पण थोडं चाललं की पायातून रक्तस्राव सुरू व्हायचा, जखमा व्हायच्या. अमेरिकेत खास कुत्र्यांसाठी व्हीलचेअर तयार केली जाते अशी माहिती या 3 मित्रांना कळली आणि या 3 जणांनी 52,000 रुपये जमून तिच्यासाठी अमेरिकेहून व्हीलचेअर मागवली. ती पूर्णपणे ठीक झाल्यानंतर, तिचा जखमा पूर्ण भरल्यानंतर मग व्हीलचेअर आणली आणि मग व्हीलचेअरवर तिला आता रोज फिरवतो, त्यामुळे ती आता एकदम खुश असते. डॉक्टरने आम्हाला व्हीलचेअरचा सल्ला दिला होता जेणेकरून तिला बाकीच्या कुत्र्यांमध्ये मिक्स वगैरे तरी होत येईल, थोडाफार चालता वगैरे, व्यायाम वगैरे होण्यासाठी असा प्रयत्न केला. आता या व्हीलचेअर मुळे रागिणी चालते, धावते आणि खेळूही शकते. या 3 जणांचा आधार मिळाला म्हणून तिला नवं आयुष्य मिळालंय. रस्त्यावरच्या एका मोकाट कुत्र्यासाठी 3 मित्रांनी केलेलं हे काम फारच कौतुकास्पद आहे. विशाल करोळी, Zee24 तास, औरंगाबाद. आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास. राज्यातील 6 गड किल्ल्यांचं संवर्धन पहिल्या टप्प्यात केलं जाणार आहे. शिवनेरी, राजगड, तोरणा, सुधागड, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांचं संवर्धन केलं जाणार आहे. दुर्गप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. अशा प्रयोगशाळांमध्ये एक मुंबई पगार मिळायला होणारा उशीर आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे नागपुरातल्या BVG कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारलं होतं. यामुळे अर्ध्या नागपूर शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा BVG कर्मचाऱ्यांनी दिला. आंदोलक कर्मचाऱ्यांशी चर्चा करायला कंपनीचे अधिकारी आले होते मात्र त्यातून ठोस काहीही निघालं नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे